राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गैरप्रकार होत असल्याचं समोर आलंय. पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय. विरोधी उमेदवारांकडून मतदारसंघात पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार धंगेकरांनी यावेळी केली. एवढे पैसे वाटताना आमची माणसं तुमच्याकडून सांगतात तरी तुम्ही अजून कारवाई करत नाही. एवढं फेसबुक नाही करतात आम्हाला काय झालं नाही आणि आणखी पुरेसे पाकिट आता आता देतात आता एक लोक पैसे वाटून मोकळे होत आहेत आणि तुम्ही पोलीस आराम करत बसल्याचा आरोप धंगेकरांनी यावेळी केलाय. पैसे वाटत आहेत नाही बोलू शकत तुम्ही आज तुम्हाला दिसत नाही का हे सगळं काय चौकशी नाही तू घराघरात पैसे वाटतात तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठे आले तुम्ही एकही माणूस आणत नाही घराघरात पैसे वाटतात नाही नाही मुद्दाम नाही लाटा भर लागतात तुम्ही वाटेत फिरा तुम्ही पैसे वाटून मोकळे होते रात्रभर अजिबात नाही आम्ही लोक अजिबात नाही तर कुठे निवडणूक आयोगाचा माणूस कुठे इथं बोलवा त्याला ते सगळं पथक तिथं काय पथक नाही सगळे पैसे वाटून मोकळे झाले काय पथक आम्ही काय लोकशाही आहे का नाही इकडं योग्य आमचं काय का तुमचं योग्य नाही पैसे वाटतात तुम्ही काय बोला ना आता मी पैसे वाटतो तुमचा एक माणूस नाही तिथं कुठे चालू आहे चालू आहे लोक आहे कोण नाहीये कुठं कुठं कोण नाहीये दरम्यान यावेळी पोलिसांकडून धंगेकरांची तक्रार घेत त्यांची समजूत काढली जात असल्याचं दिसून येत आहे. वापर करा आणि त्याच्यावर तुम्ही खात्री करा परंतु दुर्दैवाने ज्यांच्यावर आम्ही आरोप केले ती मंडळी इथं आली फेसबुक लाईव्ह केलं आणि पोलीस आणि आमचे सगळे मित्र आहेत आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं सांगून निघून गेली. त्यानंतर आम्हाला तुमच्यावर विश्वास का ठेवावा याचं काहीतरी कारण सांगा. तुम्ही जसे सांगितलं तसे पेट्रोलिंग चालू आहे कंटिन्यूअस पेट्रोलिंग असं कधीच नाही की होणार की तुम्ही सांगितलं मॅडम एक सेकंड तुमचं